प्रथम अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मी पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. नमस्कार, माझे नाव ओंकार अरुण शिबे, शिवशंभू व्याख्याता, पाटण, सातारा. खरेतर मित्रांनो, बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती आणि त्यापर्याने माणूस समाजाचा एक घटक व एक भाग बनत असतो. म्हणूनच वाचिक अभिव्यक्त्याकडे गांभीर्याने पाहतात. खरेतर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी वक्तृत्वाची साधी सोपी आणि सरळ व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते एखाद्याचे बोलणे ऐकत राहावे असं ऐकणाऱ्याला वाटावे आणि बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविष्कृत होणारे प्रकट होणारे ते म्हणजे वक्तृत्व. खरं तर आपल्याला माहीत असेल एखाद्याजवळ उदंड ज्ञान असते पण ते इतरांपर्यंत पोहोचण्याची आवश्यक असलेली शब्दशक्ती नसते. अनेकांजवळ शब्दशक्ती असते पण जी ज्यासाठी वापरायचे ते ज्ञान नसते. ग्रंथांचा उदय होण्यापूर्वी मित्रांनो ग्रंथांचा उदय होण्यापूर्वी वक्तृत्वाने फिरती ज्ञानपोळी चालवली. बोलणे हे साहित्याचे पहिले रूप आहे. अहो मित्रांनो, बोलणे हे साहित्याचे पहिले रूप आहे. खरं तर आरंभी बहुतांशी साहित्य हे वाङ्मयच होते. खरं तर मित्रांनो आपल्याला माहितीच असेल संत ज्ञानदेवानी आधी ज्ञानेश्वरी सांगितली, नंतर ती सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहून घेतली. ऐसे अक्षर मिळविणे रसिके अशी प्रज्ञास्तारे ज्ञानेश्वर देखील साहित्याचे पहिले रूप मानले गेले. खरं तर कौरव पांडवांच्या युद्धात हतबल झालेल्या अर्जुनाला उभे करण्यासाठी श्रीकृष्णाने सगळे क्षेत्र बाजूला ठेवून शेवटी वक्तृत्वाचे क्षेत्र हाती घेतले आणि अर्जुनाला गीता सांगितली. हेच महत्व त्या वक्तृत्वाचे. खरं तर मित्रांनो आपल्याला तर माहितच असेल भाषण चांगले होण्यासाठी काय तयारी करायची, वाचन आवश्यक आहे का, भाषण करताना कोणते मुद्दे कसे मांडावे, दोन्ही निष्पेकासमोर बोलताना आवाजाचा चढउतार कसा ठेवावा, भाषण करताना हाताचे काय करावे, भले तुमचे प्रेझेंटेशन व ते भाषण चांगले लिहिलेले असो किंवा नसो. खरं तर समोरून खूप माणसं बघितली की आपला चेहरा नर्वस होतो आणि नर्वस चेहरा झाला की आपला हळूहळू आत्मविश्वास देखील कमी होतो आणि आपण आपले मुद्दे विसरून जातो. पब्लिक भाषणावेळी आपल्याला समोरच्याचे संवाद साधायचा असतो आणि अशा वेळी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे असते. अशा वेळी आपल्याला अनेक मनामध्ये आपले प्रश्न निर्माण होतात आणि हे तर स्वाभाविकच आहे. आणि या तरुण वक्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि उद्याचे वक्ते घडवण्यासाठी आता लोकप्रिय वक्ता अकॅडमी व संजय लाड सर त्यांच्या टीमने एक वसा हाती घेतलेला आहे. त्यांच्या मते महाराष्ट्राच्या मातीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त धडाडीचे वक्ता निर्माण झाला पाहिजे. म्हणूनच प्रत्येक तालुक्यातील व प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक युवा वक्त्यासाठी घर बसल्या अत्यंत अल्प दरात ऑनलाईन वक्ता कसा असावा यासाठी कार्यशाळा वर्ग सुरू करणार आहेत. कारण मित्रांनो या कोरोनाच्या काळात तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही. फक्त तुमच्या मोबाईलवरती प्ले स्टोअरवरून झूम मीटिंग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला योग्य मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचबरोबर लोकप्रिय वक्ता अकॅडमी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही सहज भाषण द्याल आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत ह्या अकॅडमीमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकाल. खरं तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि या अकॅडमीमध्ये जॉईन व्हा. मित्रांनो जाता जाता मी एवढंच सांगतो, लोकप्रिय वक्ता अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंट करा. त्याचबरोबर स्क्रीनवर दिसत असणाऱ्या नंबरवरती त्वरित संपर्क करा व आपला प्रवेश निश्चित करा. त्याचबरोबर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.